वादळ, निसर्ग चक्रीवादळ, घोंगावणारं वादळ, सारं काही उडून आपल्यापासून दूर नेणारं वादळ, मातीपासून मुळांना वेगळं करणारं वादळ, घरापासून छपरांना तोडणारं वादळ, भिंतींना दुभंगणारं असं हे वादळ. 3 जून 2020 हा दिवस फक्त दिवस नाही तर एक वादळ, कोकणी माणसाच्या मनात कायमच थैमान घालत राहणार वादळ. नमस्कार, आज तारीख 3 जून 2020, चक्रीवादळाचा इशारा होता अलिबागला आणि खरंच चक्रीवादळाचे संकेत दिसायला लागलेले आहेत. आता घरात राहायला सांगितलेलं, प्रत्येक माणसाला घरात राहायला सांगितलं होतं की घरात राहा, सुरक्षित राहा, सेफ राहा. पण अचानक मला फोन आला सकाळी की एका ठिकाणी रेस्क्यू करून एका गावातल्या लोकांना ठेवलेलं आहे, 2000 लोक आहेत. तर आता मी फेसबुकवर सगळ्यांना सांगत होतो की स्वयंसेवकांची गरज आहे, गरज आहे. आणि मला अचानक हा योग आला, नशीब माझं की मला अशी संधी मिळाली यायची आणि सेवा करायची लोकांची. सो मी आता आलेलो आहे एका शिवभोजन केंद्रामध्ये, तिथून जेवण जातं आहे आपलं. थळगावामध्ये एका ठिकाणी ठेवलेले आहेत. तर मला फोन आला, मला फोन आल्या आल्या मला सांगितलं की काही व्यक्ती असतील, मुलं असतील, स्वयंसेवक, तर गरज आहे त्यांची. म्हटलं मग कोण आता कोणाला एवढ्या धोक्यात टाकायचं. तरी पण मी माझाच एक मित्र संदेश मयेकर म्हणून त्याला फोन केला आणि तो दुसऱ्या सेकंदाला हो बोलला, त्याला घेऊन मी आलो आहे. या धोका पत्करून तो माझ्यासाठी माझ्या शब्दावर सेवा करायची त्याचीही इच्छा आहे, त्यालाही मनापासून वाटतं, म्हणून तो आलेला आहे, संदेश मयेकर. तर आम्ही दोघंही आलेलो आहोत, आता वाट बघतो, जेवणाची तयारी चालू आहे. जेवण झालं की थळगाव, जिथे सर्व लोक किनारपट्टीवर राहतात, मच्छीमार आहेत सगळे, कोळी बांधव आहेत आपलेच, आणि त्यांना आता एका ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांना जेवण पोचवायची जबाबदारी आता आम्ही घेतलेली आहे. आणि ते जेवण पोचवायची जबाबदारी आम्ही नक्की पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि तेही सगळ्या सेफ्टी आणि सुरक्षा बाळगून. ॲक्च्युली वादळ का असतं हे अनुभवते पहिल्यांदा बाहेर पडून. आणि आता बरेच जण असंही बोलतील की तुला कोणी सांगितलेलं बाहेर पडायला, तुला काय गरज होती बाहेर पडायची मी असं तसं. पण खरंच माझेच काही मित्र त्या रेस्क्यू कॅम्पमध्ये अडकलेले आहेत आणि म्हणून माझी इच्छा झाली की खरंच जाऊ आणि त्यांना जेवण तरी कमीत कमी आपल्याला व्यवस्थित पोचवता यावं म्हणून आलेलं. शासनाची टीम लागलेलीच आहे पण ती तरी कुठे कुठे पुरी पडणार, त्यामुळे मला फोन आला फक्त आणि मी आलेलो. जवळपास 300 पॅकेट भरले जातात आणि 300 पॅकेट भरल्यावर तुमचं जेवण सिस्टम एक छोटासा ब्रेक घेतलाय. पाचशे पॅकेट पॅक केल्यानंतर आता पुन्हा एकदा छोटासा ब्रेक. वादळ वाढलं, आता ऍक्च्युली टाईम झालाय वादळाचा अलिबागमध्ये एंटर करण्याचा. आणि खरंच तीव्रता जी आहे ती बोलण्यात आली होती, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे असं वाटतंय. इथे आता भरलेला भाग असल्यामुळे फक्त झाडांची वगैरे नासधूस झालेली आहे, पण इथे ओपन भाग आहे, तिथे खरंच वादळाची तीव्रता अगदीच जाणवत होतं. आता जेवण न्यायला पण कोण अजून पोचलेले नाही आहेत, जेवण घेऊन जायचं आहे त्यांच्याकडनं, गाड्या येणार होत्या त्या अजून पोचलेल्या नाही आहेत, कारण झाडं पडली असतील मध्ये किंवा काय आणखीन झालं असेल, म्हणजे अजून तरी पोचलेले नाही आहेत इथे. सगळ्यांनीच घेतला छोटासा ब्रेक, हा ब्रेक घेतला होता सगळ्यांनीच छोटासा, ते घेतलं, ते घेतलं. आता आम्ही पण एक मस्त ब्रेक घेतलेला आहे जेवणाचा. आता बाकी जे रेस्क्यू केलेल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था झालेली आहे, रेडी झालेलं आहे बऱ्यापैकी. जवळपास 1000 पॅकेट पॅक केलेले आहेत आणि आता आम्ही आमच्या जेवणाची व्यवस्था झालेली आहे, म्हणजे आता जेवण शिजलं आहे.
तर ते आम्ही जेवून घेतो. बाकी वारा वादळ सतत चालू आहे. अजून पुढे किती वेळ जाईल याचा काहीच अंदाज नाही आहे. देवाकडे एकच प्रार्थना की लवकरात लवकर हे सगळं थांबावं आणि झालेल्या नुकसानीचा एक अंदाज घेता यावा, जेणेकरून जे कोण रेस्क्यूअर किंवा जे कोण घाबरलेले लोक आहेत त्यांना एक दिलासा देता येईल, हे थांबेल सगळं. धन्यवाद. अजून बघूया काय होतं पुढे ते. आम्ही पण आता थोडी दुविधेमध्येच आहोत की इथून आता पुढे आम्हाला तरी बाहेर पडता येत आहे का, जिथे अडकलो आहे तिथून. सुप्रिया जेदे, सुरभी संस्थेचे अध्यक्ष, आणि शिवभोजन जे आहे केंद्र चालवलं जातं आहे त्याच्यासुद्धा सर्वे सर्वा, त्यांच्यामुळेच आपल्याला आज हे पुण्याचं काम करण्याची एक संधी मिळाली. एक वाटा खारीचा वाटा का होईना आपण उचलू शकलो, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आता बऱ्यापैकी वातावरण थांबलेलं आहे तर त्यांच्याकडून आम्ही आता रजा घेतोय आणि पुढे काय काय नुकसान झालंय ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. उन्मळून पडलेली झाडे, अस्ताव्यस्त घरे, दुभंगलेले रस्ते, आडवे तिरपे विजेचे खांब, पाण्यात तरंगणारा संसार, मग प्रसार माध्यमाच्या बातम्या, मंत्र्यांचे दौरे, शासकीय मदतीच्या घोषणा, निसर्गाच्या कुडघोडीवर शासनाचा पंचनामा, सारच असतील. पण तरीही स्थिर, भक्कम आणि तटस्थ होता या मातीतला कोकणी माणूस, कोकणी माणूस वादळाने जमीनदोस्त झालेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी, मिटलेल्या वाटा नव्याने तयार करण्यासाठी, येओ कितीही वादळ वारा, आम्हीच बनतो आमचा सहारा.